ते कुठे चाललंय? मी म्हटलं मोठा देवीला चाललोय. ते म्हटलं मला पण जायचंय. आम्ही दर्शनाला दोघं बरोबरच आले. ते गाडी चालवायला बसले. म्हणले गाडी चालवायची. आता शेवटी महायुतीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे राज्यामध्ये. माझ्या गाडीची स्टेअरिंग त्यांनी धरली, त्यामुळं कोणी कोणाच्या गाडीचे स्टेअरिंगवर बसलं हा महत्वाचा मुद्दा नसून, आगामी कालखंडामध्ये हे जे काही चित्र भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाते, विकासाच्या संदर्भामध्ये पुढे आहे. तर आम्ही तर एका जिल्ह्यातले आमदार आहोत, त्यामुळं एकामेकाच्या गाडीत बसणं किंवा गाडी चालवणं ही काही चांगलीच बाब आहे, सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. त्यामुळं लोकांनी रोज बसलं उठलं ते चालतंय, आम्ही एकाच दिवस बसलो तर पहिल्यांदाच एवढी चर्चा व्हायची काही आवश्यकता नाही. प्रश्न असा आहे की आम्ही गेल्या 3-4 तासापासून एकत्र आहोत, याचा तुम्ही काय अंदाज बांधायचा हे तुमचा व्ह्यू आहे, त्यामुळे आम्ही आहेत बरोबर. आता त्यांना वेळ पण भरपूर आहे, पक्षामध्ये 2-3 लोक आहेत त्यांचे, तर त्यामुळं पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक प्रयत्न करायची, त्यांची इच्छा असेल त्यांनी तो करावा. पण ते करत असताना त्यांनी हे विसरू नये की 1 वर्षापूर्वी 3 वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे, तर त्यामुळे सगळे प्रश्न 3 वर्षात जे सुटले नाहीत ते जे आज मांडतायत, जे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आलेल्या सरकार यांनी 1 वर्षात का नाही सोडवलं, हा प्रश्न विचारणाऱ्यांनी त्या यात्रेमध्ये 3 वर्ष तुम्ही काय केलं हे पण जनतेला सांगणं बंधनकारक राहील. हे कदाचित ते विसरले असतील, पण ठीक आहे, जेव्हा दौरा निघेल तेव्हा जनता, नागरिक हा प्रश्न विचारणारच आहे.